यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण सुरू करतो आता 10वी गणित भाग 1 वरती आज आपण चर्चा करणार आहोत। जरा आपण कॅमेरा थोडासा पुसूयात, धूळ वगैरे लागली असेल तर। ओके यस यस, तर 10वी गणित भाग 1 वरती आज आपण चर्चा करतोय। गणित भाग 1 मधला सराव संच 1.1 आपण पाहतोय। दोन चलातील रेषीय समीकरणे पहिलं प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे। जास्तीत जास्त गुणांसाठी या प्रकरणावरती प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सराव संच 1.1 आपण बघतोय, यातला बराचसा भाग कट पण झालेला आहे, परंतु जास्तीत जास्त गणित या सराव संचामध्ये तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही ती गणितं तुम्हाला जर समजली नाही तर तुम्हाला शाब्दिक गणितं सोडवताना त्रास होऊ शकतो। ओके, त्यामुळे आपण सराव संच 1.1 मधली काही गणितं पाहणार आहोत। आणि या सराव संच 1.1 वरच्या जर तुम्हाला PDF नोट्स जर पाहायचे असतील, जर तुम्हाला PDF फाईल जर हवी असेल सराव संच 1.1 ची, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या प्रकरणावर आधारित PDF नोट्स फाईल घेऊ शकता। ओके, तर आता आपण जास्त वेळ न दवडता सराव संच 1.1 सुरू करूयात। आपल्याजवळ पुस्तक आहे गणित भाग 1, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आज संध्याकाळी साडेसात वाजता गणित भाग 2 वरती लाईव्ह लेक्चर असणार आहे। ओके, संध्याकाळी 7:30 आत्ताचं लेक्चर झाल्यानंतर संध्याकाळी 7:30 इथून पुढे दररोज संध्याकाळी 7:30 आपण गणित भाग 2 लेक्चर घेणार आहोत। त्यामुळे दररोज संध्याकाळी 7:30 लाईव्ह यायचंय आणि सकाळी 9:30 किंवा 8:30 आपला लेक्चर असणार आहे। आज 9:30 आहे, परंतु उद्या सकाळी 8:30 लेक्चर असणार, ही गोष्ट लक्षात घ्या। उद्या सकाळी 8:30 आणि आज संध्याकाळी 7:30। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे असं दिलं आहे की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। यामधला पहिला दिला आपल्याकडे, बघा पहिलं उदाहरण आपल्याकडे 3a + 5b = 26 आणि दुसरा आहे a + 5b = 22। हे पहिलं एक्झाम्पल आहे, याला तुम्ही म्हणा समीकरण 1, याला तुम्ही म्हणा समीकरण 2। आता ही दोन समीकरणं कशी सोडवायची, एकदम सिंपल आहे, साधी सोपी स्टाईल आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही। कुठली दोन समीकरणं सोडवताना एक विचार करायचा, ही समीकरणं का जमली पाहिजेत मित्रांनो तुम्हाला, कारण ही जर समीकरणं तुम्हाला कशी सोडवायची हे जर कळालं नाही तर शाब्दिक गणितं सोडवताना त्रास होऊ शकतो। त्यामुळे सराव संच 1.5 जी शाब्दिक गणित आहे ती सोडवताना जर तुम्हाला त्रास नको जास्त किंवा ती लवकर समजावी चांगल्या पद्धतीने, त्यासाठी ही समीकरणं आपल्याला सोडवता आली पाहिजे। बघा, पहिली पायरी कसा विचार करायचा, सगळ्यात पहिला विचार आपल्याला करायचा आहे ही समीकरणं सोडवताना की आपल्याला दोन समीकरणं सोडवायच्यात, म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात। कोणाच्या काढायच्यात, एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात, सॉरी एक्स आणि वायच्या, पण इथं एक्स आणि वाय नाही आहे तर इथं ए आणि बी आहे, म्हणजे इथं ए आणि बी या दोन चलांच्या किमती काढायच्यात। मग आता या किमती काढत असताना पहिली पायरी लक्षात ठेवायची की दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि ऑब्झर्वेशन करून कोणाचा सहगुणक समान आहे ते चेक करायचं। इथे जर पाहिलं तर इथं ए चा सहगुणक वर 3 खाली काहीच नाही, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है, खाली सहगुणक समान नाही आहे। ए चा सहगुणक वर 3 खाली 1 म्हणजे ए चा सहगुणक समान नाही। बी चा सहगुणक बघितला तर वर 5 आणि खाली पण 5 म्हणजे बी चा सहगुणक समान आहे। आता बी चा सहगुणक समान आहे तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, बी बी कटआप करू शकतो, बी कॅन्सल करू शकतो दोन समीकरणांची वजाबाकी करून। या दोघांची वजाबाकी करून बी कॅन्सल झाला तर आपल्याला ए ची किंमत ऑटोमॅटिक मिळेल। मग या ठिकाणी इथं लिहायचं आपण, हा बी कट करण्यासाठी 5b मला कटआप करायचं आहे, त्यासाठी दोन समीकरणांची एकतर बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी। आता बेरीज करायची का वजाबाकी, इथे जर पाहिलं तर बेरीज केली तर 5 आणि 5 = 10 होतील, आपल्याला 10 नको, आपल्याला दोघांना कटआप करायचं आहे। मग 5 मधून 5 = 0 म्हणजे इथे वजाबाकी करावी लागणार दोन समीकरणांची। मग या ठिकाणी आपण लिहूया समीकरण 2 - समीकरण 1 करू, समीकरण 2 - समीकरण 1। आता समीकरण 2 काय रे बाबा, ए + 5b = 22 आणि वजा,
समीकरण दोन काय, समीकरण आपल्याला काय करायचं, दोन मधून समीकरण एक वजा करा किंवा एक मधून दोन वजा करा. मित्रांनो दोन मधून एक केलं ना थोडंसं आपल्याला जड जाईल, आपण काय करू एक मधून दोन वजा करू म्हणजे सोपं जाईल आपल्याला. ओके जितकं सोपं करता येईल तेवढं करा. आपण दोन मधून एक नको तर एक मधून दोन वजा करू, कारण कसं तीनातून एक आणि सव्वीसातून बावीस वजा करायला बरं पडेल ना, म्हणून समीकरण एक वजा दोन. मग अगोदर समीकरण एकला उचला आणि इथं लिहा 3a + 5b = 26 लिहिलं. आता वजाबाकी करून दुसऱ्या समीकरणाला लिहा 5b = 22. आता वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वजाबाकी करताना खाली जे आपलं समीकरण असतं खाली त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं. बघा आता इथं सगळी अधिक आहे, मग इथे वजा वजा आणि वजा. बघा आता 5b 5b तर कटापच होणार, त्याच्यात काहीच वाद नाही. आता 3a मधून 1a गेला, किती a राहिले 2a, बरोबर 26 गेले राहिले 4, 26 - 22 = 4 आणि 3 गेला 2a. आता मला काढायची किंमत a ची, मग आता हा जो 2 गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले झाला, म्हणून आपण काय करू a बरोबर 4 आपल्या जागेवर 2 गुणिले पलीकडाला भागिले. ए बरोबर बे के बे, बे दुने 4 2, ए ची किंमत किती आली 2. आता ए ची किंमत तर आली 2, आता आपल्याला काय करायचे ए ची किंमत आल्यानंतर आता बी ची किंमत काढायची. तर बी ची किंमत काढणं लई सोपं, काय करायचं माहिती आहे का, ही जी ए ची किंमत आहे 2 तिला काय करायचं आपल्याला समीकरणात ठेवायची. कुठल्या समीकरणात ठेवणार रे बाबा, समीकरण 1 ठेवा नाहीतर 2 ठेवा, कुठेही ठेवा काही फरक पडत नाही. आपण काय करू समीकरण 1 बघितल्यावर लई वाढ वाटतंय, समीकरण 1 जरा बरं वाटतंय, म्हणून एक काम करू ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 ठेवू. 2 जरा बरं आहे ना, मग 2 ठेवू. मग इथं लिहायचं ए बरोबर 2 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवा 2 ठेवू. ओके आता 2 कुठे आहे रे बाबा, हे बघा ए अधिक 5b = 22, याला उचला आणि इथं लिहा ए अधिक 5b = 22 लिहिलं. आता एकच काम करायचं, ए च्या जागेवर किती लिहायचं 2 लिहायचं. ह्या ए च्या जागेवर 2 लिहिले अधिक 5b आपल्या जागेवर बरोबर 22 आपल्या जागेवर. आता मला तर काढायचे रे बाबा बी ची किंमत, मग हा 2 अधिक आहेत त्याला पलीकडे न्यावा लागेल, 5b इथंच ठेवा कारण बी ची किंमत काढायची म्हणजे 5b इथंच ठेवायला पाहिजे. हा 2 अधिक आहेत तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाईल आणि वजा होईल, म्हणून 5b = 22 आपल्या जागेवर 2 अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, म्हणून 5b = 22 2 गेले 20. अभी मेरे को निकालनी है किंमत किसकी, बी की. मग आपण काय करू बीला इथंच ठेवू आपल्याच जागेवर, 20 पण आपल्या जागेवर, हे 5 गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे झाले भागिले 5, म्हणून बी बरोबर 5 × 5 = 5, 5 = 24, बी ची किंमत 4. तर अशा प्रकारे आपल्याकडे ए बरोबर 2 आणि बी बरोबर 4 म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आपण सोडवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणखी एक गणित, आणखी आपण 3 गणितं घेणार आहोत, आणखी एक गणित घेऊयात. ॲक्च्युली ही गणितं बोर्डाला विचारली जाणार नाही, पण तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरणे जी शाब्दिक गणित आहे ती सोडवण्यासाठी ही गणितं आलीच पाहिजे, त्याच्यामुळे करा. आता आपण काय करू एक गणित आणखी बघूयात आणि त्यानंतर गणित नंबर याच्यातला 7वा आणि 8वा बोर्डाच्या परीक्षेला खूप इम्पॉर्टंट या दोघांपैकी एक गणित येऊ शकतो 7वा आणि 8वा, तो आपण शेवटी बघणार आहे. आता एक गणित बघू आणि त्यानंतर 7वा 8वा जो बोर्डाच्या परीक्षेला दोघांपैकी एक यावर्षी येऊ शकतो, त्यामुळे आता ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावी लागणार आहे. आता पुढचं जे गणित आपण बघणार आहोत ते समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, नवीन असाल ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, एकदम फ्रीमध्ये चॅनल सबस्क्राईब करू शकताय. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके आता बघूयात आणखी एक गणित. प्लीज व्हिडिओला लाईक करा, 73 मुलं बघतात आणि 39 लाईक बहुत नाइन्साफी आहे, तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. पुढे आपण आणखी एक या ठिकाणी गणित बघूयात तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. दुसरंच गणित बघू ना, 1x + 7y = 10 समीकरण नंबर 1 आणि दुसरं आहे 3x + 2y = 7 समीकरण नंबर 2. आता या 2 समीकरणांचा जर आपण विचार केला, या 2 समीकरणामध्ये पहिला आपण पहिली पायरी काय रे बाबा, आता मला ही 2 समीकरणं सोडवायची आहेत.
म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. आता यामध्ये मला जर एक्स आणि वायच्या किमती काढायच्या तर मी काय करतो, कोणाचा सहगुणक समान आहे हे चेक करतो. आता इथं एक्सचा सहगुणक खाली 3, वर काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे एक्सचा सहगुणक समान नाहीच आहे. आता वायचा सहगुणक जर बघितला तर वायचा खाली 2 आणि वर 7, वायचा पण समान नाही. आता कुणाचा सहगुणक समान नाही तर काय करायचं, तर सहगुणक समान नसेल तर मग आपण सहगुणक समान करायचा. आता कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. बघा, आपण तुम्ही एक्सचा पण सहगुणक समान करू शकता किंवा वायचा पण करू शकता, कोई प्रॉब्लेम नाही. आपण काय करू, एक्सचा सहगुणक समान करू. आता एक्सचा सहगुणक समान करण्यासाठी खाली एक्सचा सहगुणक 3 आहे आणि वर 1 आहे. आता खाली 3 आहे तर वर पण 3 आणू आपण. आता वर म्हणजे हा जो एक्स आहे त्याच्या जागेवर मला 3 आणायचं आहे, तर एक्सला कितीने गुणावं लागेल, 3 गुणावं लागेल. मग आपण काय करू, ह्या एक्सला 3 गुणू, म्हणजे इथे पण 3x, इथे पण 3x. पण एक प्रॉब्लेम आहे, या एकट्या एक्सला 3 गुणलं तर ह्या दोघांना राग येईल, ह्या दोघांना राग नाही येऊन द्यायचा. ओके, मग आपण काय करू, ह्या एकट्या एक्सला न गुणता सगळ्या तिघांच्या तिघांना 3 गुणू, म्हणजे संपूर्ण समीकरण 1 3 गुणू. आता काय करू, आपण समीकरण 1 3 गुणायचं. या ठिकाणी लिहा, समीकरण 1 3 गुणून. ओके, आता 3 गुणलं सगळ्या समीकरणांना गुणायचं, एकालाच नाही कोणाला गुणायचं, गुणायचं तर सगळ्यांना, नाही तर अजिबात कुणालाच नाही. तर आता 3 गुणलं, 3 × 3x अधिक 3 × 7 = 21 वाय बरोबर 3 × 10 = 30. समीकरण नंबर 3 तयार झालं, रेडी झालं. म्हणजे आता बघा ना, इथं पण 3x आला आणि इथं पण 3x आला. आता दोघांना कटअप करून xx कटअप होईल आणि वायची किंमत मिळेल. आपण काय केलं, समीकरण 1 3 मध्ये रूपांतर केलं. आता जो काय विचार करायचा आहे तो 2 आणि 3 करा, 1 विसरा, कारण तुम्ही 1 3 मध्ये कन्वर्ट केलं. ओके, आता 1 विसरून या दोघांचा विचार करायचा. या दोघांमध्ये इथे 3x आणि इथे 3x हे कटअप होतील. मग हे 2 कॅन्सल करण्यासाठी मला काय करावं लागेल, दोघांची वजाबाकी. बेरीज केली तर 3 आणि 3 = 6 होतील, कशाला डोक्याला ताप 6 करायचं, 6 घेऊन काय करायचं आहे. मग आपण आता समीकरण 3 मधून 2 वजा करू. 2 मधून 3 वजा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करू, समीकरण 3 मधून 2 वजा करू. या ठिकाणी लिहू, समीकरण 3 समीकरण 2 करू. तुम्ही 2 - 3 केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, पहिला लिहा समीकरण 3 कुठं आहे, ह्या बघा इथं आहे, ह्याला उचलून इथं लिहून टाका. 3x + 21y = 30. आता वजा करायचं आहे, कोणाला वजा करायचं आहे, समीकरण 2 मग हे जे 2 आहेत, 2 काय रे बाबा, 3x - 2y = 7. याच समीकरण 2 उचलून इथं ठेवलं. आता ठेवलं तर ठेवलं, आता ज्यावेळेस वजाबाकी करतो तेव्हाच खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात ना भाऊ, मग यांची सगळ्यांची चिन्ह बदलून टाकू. बघा कशी, इथं अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा, चिन्ह बदलले. आता 3x कटअप झाले, कॅन्सल झाले, आणि 21 आणि हे -2, आता वजा नका पकडू, अधिक पकडा, बदललेलं चिन्ह पकडा. 21 आणि 2 झाले 23y. ओके, आणि इथे पण 30 मधून 7 गेले, 23 राहिले. आता मला काढायचे वायची किंमत, वायला म्हणू इथंच थांबतो, 23 पण आपल्या जागेवर, हे 23 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 23 झाले, म्हणून वाय बरोबर 23 × 23. आता वायची किंमत झालेली आहे. आता आपल्याला काढायची एक्सची किंमत. आता एक्सची किंमत काढायला काय झंझट नाही आहे, जास्त एकच काम करायचं, ही वायची किंमत आहे. समीकरण 1 ठेवा, समीकरण 2 ठेवा, नाहीतर समीकरण 3 ठेवा, जे समीकरण आवडेल तिथं ठेवा. आता मला जरा समीकरण 1 जरा बरं वाटतंय, मस्त आहे, सोपं साधं छोटं समीकरण वाटतंय, म्हणून वाय बरोबर 1 ही किंमत मी समीकरण 1 ठेवतो. 2 आणि 3 ठेवली तरी तुम्हाला एकच उत्तर मिळणार आहे, काय टेन्शन नाही. मग इथं लिहायचं की बाबा वाय बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 ठेवू, या ठेवायची. समीकरण 1 काय आहे, 1 + 7y = 10. मग ह्याला उचला, 1 + 7y = 10 उचला आणि इथं ठेवा, 1 + 7y = 10. ओके, आता एक्सची किंमत जशीच्या तशी,
अधिक सात गुणिले वायची किंमत किती रे बाबा, वायची किंमत एक, मग वायच्या जागेवर लिहा एक, इथं लिहलं मी एक बरोबर दहा आपल्या जागेवर, आता एक्स आपल्या जागेवर अधिक सात एके सात बरोबर दहा आपल्या जागेवर, ओके आता एक्सची किंमत काढायची, हा सात अधिक ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा झाला, म्हणून एक्स बरोबर दहा आपल्या जागेवर, सात अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, मग एक्स बरोबर दहातून सात गेले तीन, एक्सची किंमत तीन आणि वायची किंमत एक आलेली आहे। तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे समीकरण सोडवू शकतो। तुम्हाला व्हिडिओ 100% आवडलेली आहे त्याच्यात काहीच वाद नाही, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, 88 मुलं बघतात आणि 68 लाईक बहुत नाही सफी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाईक मिळवा म्हणजे आपण जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू। आणि नवीन असाल ना मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता, नुसतं सबस्क्राईब करू नका, त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल, जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि सराव संच 1.1 वरती जर तुम्हाला नोट्स हव्या असतील, सगळी गणितं सोडवून हवी असतील नोट्स, तर त्या नोट्सची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली, PDF फाईल PDF नोट्स हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या वेबसाईटवरती जाऊन सराव संच 1.1 वरच्या PDF नोट्स घ्या, ओके। तर आता वळव्यात सातवं आणि आठवं गणित, इम्पॉर्टंट आहे, दोघांपैकी एक गणित बोर्डाच्या परीक्षेला येतच, त्यामुळे आता कुठंच जायचं नाही, ही दोन गणितं व्हेरी इम्पॉर्टंट, थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहेत, त्यामुळे या गणितांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, जर नाही दिलं लक्ष तर कठीण काम होईल बरं का। आता ही गणितं विशेष वेगळ्या पद्धतीची, थोडी तुमच्या लक्षात येईल, गणित लिहिल्यानंतरच लक्षात येईल की बाबा हे किती वेगळ्या पद्धतीचं आहे, ओके। तर बघा सातवं जे गणित आहे ते आपण बघतो आहे, पण पुढे जाण्याच्या अगोदर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका, हां, आणि व्हिडिओला लाईक करून टाका। बघा आपलं गणित आहे सातवं, 99x 99x + 101y बरोबर आपल्याकडं आहे 499, समीकरण नंबर एक, त्यानंतर 101x + 99y बरोबर 501, समीकरण नंबर दोन। आत्ता बघा तुमच्या लक्षातच आलं असेल की दोन समीकरणं कशी वेगळी आहेत, आता ही समीकरणं सोडवण्यासाठी वेगळी मेथड आहे, बे व बेची मेथड। आता तुम्ही म्हणाल अरे बाप रे बे व बे काय प्रकार आहे, कारण बघा ना समीकरण कसं आहे, 99x + 101y 99x + 101y, थोडी लाईट जरा आपण पलीकडे करू, यस, बघा 99x + 101y बरोबर 499 आणि 101x + 99y बरोबर 501। आता एक्सचा जो 99 आहे ना जोडीदार, तो वायला गेला आहे 99 बरोबर आहे की नाही, आणि वायचा जो 101 आहे तो एक्सला गेला आहे, इसकी टोपी उसके सर, याचा माणूस त्याच्या पार्ट्या बदलला आहे, या पक्षाचा तिकडे गेला त्या पक्षाचा इकडं आला आहे, अशा प्रकारचं गणित असेल ना तर बे व बे म्हणजे सांगतो तुम्हाला बघा, बे व बे ही ट्रिक वापरायची, ही आपल्या माहितीसाठी, पुस्तकात ही ट्रिक दिलेली आहे आपल्या माहितीसाठी एकदम, ही बरं का। आता काय करणार आपण, बे व बे म्हणजे काय करायचं, समीकरण एक आणि दोनची सरळ बेरीज करायची, इकडे तिकडे नाही बघायचं, सरळ बेरीज करून टाकायची आणि समीकरण तीन तयार करायचं, समीकरण तीन मिळणार तुम्हाला बरं का। त्यानंतर याच दोन समीकरणांची वजाबाकी, एक वजा दोन करा किंवा दोन वजा एक करून समीकरण चार मिळवायचं, म्हणजे या दोघांची तुम्ही बेरीज करायची, डायरेक्ट बेरीज करायची, घाबरायचं नाही, डायरेक्ट बेरीज करायची आणि बेरीज करून समीकरण तीन तयार करायचं, त्यानंतर या दोन समीकरणांची वजाबाकी करून समीकरण चार तयार करायचं, दुसरी पायरी। आणि तिसऱ्या पायरीमध्ये तीन आणि चार ही जी समीकरणं तयार झाली त्यांची बेरीज करायची, समीकरण तीन अधिक चार करून टाकायचं। आता सोडवायला घेऊया त्या मेथडने, पहिली बेरीज, सरळ समीकरण एक अधिक समीकरण दोन करू, ओके। आता एक काय रे बाबा, 99x + 101y बरोबर 499 अधिक समीकरण दोन करू, समीकरण दोन काय, 101x + 99y बरोबर 501, चला बेरीज करायची। आता बेरीज करताना बघा, 99 आणि 101 किती झाले, 200 201x 101 आणि 99 किती, 200 200y 499 आणि 501 1000 201x + 200y बरोबर 1000 झाले।
आता या सगळ्यांना 200 ने भाग जाऊ शकतो. कसं, बे के बे, बे के बे, बे पंचे 10, तसं 200 के 200, 200 के 200, 200 पंचे 1000. व्हेरी इम्पॉर्टंट गणित आहे, बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं. सगळ्यांना 200 ने जर भाग लावला तर 200 के 200, 200 के 200, 200 पंचे 1000. समीकरण नंबर 3, दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार झालं, बे झालेलं आहे. ओके, आता इथं वाटलंच तर कंसात लिहा, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 200 ने भागले, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 200 ने भागले असं कंसात लिहा. आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी नाही लिहत. झालं, बेरीज करून एक समीकरण तुम्ही तयार केलं. आता काय करायचं, वजाबाकी करून दुसरं तिसरं चौथं समीकरण तयार करायचं. आता काय करा तुम्ही, समीकरण 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून 2 करा, काही फरक पडत नाही. आपण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. ओके, आता 2 काय रे बाबा, 101x अधिक 99y बरोबर 501. मग याला उचलून हित लिहा, 101x अधिक 99y बरोबर 501. याच्यातून वजा करायचं आहे समीकरण 1 ला. 1 कुठे रे बाबा, इथं आहे. 99x अधिक 101y बरोबर 499. ओके, आता वजाबाकी करताना काय होतं, मी मगाशी पण सांगितलं आहे, वजाबाकी करताना खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं आणि वजाचं अधिक होतं, चिन्ह बदलली. इथे वजा, इथे वजा, इथे वजा, सगळ्या अधिकचं वजा झालं. आता 101 मधून 99 गेले, किती राहिले, 2 राहिले. 101 मधून 99 गेले 2x. आता 99 वजा 101 जर मी केलं तर किती होतात, वजा 2. इथे किती, वजा 2y. आणि 501 मधून 499 गेले, 2 राहिले. मग इथं पण 2. आता 2x वजा 2y बरोबर 2. सगळ्यांना 2 ने भागू शकतो. 2 1 2, 2 1 2, 2 1 2, सगळ्यांना 2 ने भागू आपण. ओके, या ठिकाणी सगळ्यांना 2 ने जर भाग लावला तर आपल्याकडे बरंच काय काय मिळणार आहे. आता मी हिकडचं पुसून टाकतो. ओके, हां, सगळ्यांना 2 ने भाग लावू. मग किती, बे के बे म्हणून 1x वजा बे के बे म्हणून 1y बरोबर बे के बे. समीकरण नंबर 4 तयार झालं. ओके, एकदम सिंपल आहे मित्रांनो. पहिली पायरी काय केली, या दोघांची बेरीज करून 1 अधिक y बरोबर 5 हे समीकरण 3 तयार केलं आणि मग दोघांची वजाबाकी करून 2x वजा y बरोबर 1 हे समीकरण 4 तयार झालं. आता काय करायचं, 3 आणि 4 ची बेरीज करायची, तुम्हाला ऑटोमॅटिकली एक्स किंवा वायची किंमत मिळणार. बघा, सरळ लिहा, समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. ओके, 3 काय रे बाबा, 1 अधिक y बरोबर 5, 1 अधिक y बरोबर 5. आणि अधिक समीकरण 4 काय रे बाबा, 1 वजा y बरोबर 1, 1 वजा y बरोबर 1. हे बघा, 1 वजा y बरोबर 1. आता दोघांची बेरीज, आता काय होणार, 1 आणि 1 किती, 2x झाले. ओके, अधिक वाय आणि वजा वाय कट ऑफ झाले, कॅन्सल झाले, बरोबर 5 आणि 1 6 झाले. आता मला काढायची x ची किंमत, मग मी एक्सला इथंच ठेवणार, 6 आपल्या जागेवर. हे 2 गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागिले 2. एक्स बरोबर 2 3 6, एक्स बरोबर किती, 3. आता कोणाची किंमत काढायची, वायची. मग वायची किंमत काढणं लई सोपं आहे. ही जी एक्सची किंमत आले ना 3, या किमतीला तुम्ही समीकरण 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, नाहीतर 2 मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा, पण समीकरण 3 जरा बरं वाटतंय. इथं ठेवली तर लय गिचमिड होऊन जाईल, वेळ जाईल आपला, त्यामुळे हे जरा सोपं दिसतं आहे. 1 अधिक y बरोबर 5. मग आपण काय करू, इथं लिहूयात, x बरोबर 3 ही किंमत, ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवायची आपल्याला, ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू, कारण 3 जरा बरं वाटतंय. 3 काय रे बाबा, 1 अधिक y बरोबर 5, 1 अधिक y बरोबर 5. एक्सची किंमत किती, 3. मग इथं लिहा, 3 अधिक y बरोबर 5. वाय आपल्या जागेवर, 5 आपल्या जागेवर, हे 3 अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे झाले, वजा 3. म्हणून वाय बरोबर 5 तून 3 गेले, किती राहिले, 2 y बरोबर 2. म्हणजे x बरोबर 3 y बरोबर 2. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे समीकरण सोडवू शकतो. सोपं आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल ना मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, कारण जर तुम्ही असे करताय तर मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.
आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण बरीचशी मुलं बघताय पण लाईक कमी आहे, त्यामुळे लाईक जास्तीत जास्त करा, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ आपण आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू. ओके, तर आता आपण थांबतोय, पण जातो जातो खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय मी, ती लक्षात घ्या. आज संध्याकाळी 7:30 वाजता, किती वाजता, 7:30 वाजता आज संध्याकाळी गणित 2 वरती आपण चर्चा करणार आहोत. संध्याकाळी 7:30 वाजता आज गणित 2, टायमिंग सांगू शकतो, सांगून ठेवतो लाईव्ह, आज संध्याकाळी 7:30 वाजता गणित 2 वरती आपण चर्चा करणार आहोत, लाईव्ह येणार आहे मी. ओके, आणि त्याचबरोबर उद्या सकाळी 7:15 किंवा 8:30 दरम्यान, 7:15 किंवा 8:30, तुम्ही 7:15 यूट्यूब चॅनलवर येऊन थांबा, 7:15 किंवा 8:30 मी लाईव्ह लेक्चर सुरू करणार उद्या सकाळी. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. यस, तर आज संध्याकाळी 7:30 वाजता गणित भाग 2, आणि उद्या सकाळी 7:15 किंवा 8:30 वाजता गणित भाग 1 वरती, म्हणजे दररोज सकाळी गणित भाग 1 आपण बघणार आणि संध्याकाळी गणित भाग 2 बघणार. आणखी जाता जाता सराव संच 1.1 जो आपण बघितला आहे, यावरची तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल ना या गणितांवरची, तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले PDF नोट्स म्हणून, त्याच्यावर क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. PDF फाईल या गणितांची, सगळी गणितं आहेत 1.1 मधली त्या PDF फाईलवरती. ओके, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकताय. ओके, तर आजच्यासाठी इथंच थांबूयात. धन्यवाद सगळ्यांना, हॅव अ नाईस डे. काही मुलांचे मला तर वाटतं या ठिकाणी मेसेजेस आहेत चॅट बॉक्समध्ये, काय काय बाबा लिहिलं आहे. यस यस, हां, तर या ठिकाणी ओके सगळ्यांना बाय. बरेचसे चॅटिंग चालू आहेत, विनाकारण कुठल्याही प्रकारची चॅटिंग नका, अभ्यासाच्या संदर्भात चॅटिंग करा. हां, चला सगळ्यांना बाय. त्याचबरोबर सतीश आहे आपल्यासोबत. यस उत्तम बाय. अभिजित कुंड नवीन आहे. ओके ओके, यस गुड. यस सगळ्यांना बाय. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक पण टेलिग्रामचा जो, यस यस यस. पूनम धनगर कोण आहे बाबा? ओके ठीक आहे सर, मी पण नाही आजपासून लेक्चरला येणार फ्रेंड्स. ओके ओके, चालेल चालेल चालेल. जेव्हा जर नसेल जमत लेक्चरला यायला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, फ्रीमध्ये लेक्चर्स असतात. ज्याला आवडत असेल लेक्चर आपले तर त्यांनी बिंदास येऊ शकतात, ज्याला नसेल आवडत तर नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके गुड. ओके, संघरत्न गायकवाड आहे. लिंक नाही या व्हिडिओच्या खाली आहे बघा, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकताय लिंक मित्रांनो. सर पुढचा तास कधी आहे? आज संध्याकाळी 7:30 वाजता एक लेक्चर आहे लाईव्ह, संध्याकाळी 7:30 वाजता. तुमचे काय बघू, कोणाकोणाचे काय काय प्रश्न आहेत बघून घ्या. मॅथ्सचा प्रॉब्लेम सेट बोर्ड येतो का? क्लास नाईट कोणता आहे? आज संध्याकाळी 7:30 वाजता गणित भाग 2 लेक्चर आहे. यस पुढचा तास 7:30 वाजता संध्याकाळी. अजून कोणाचे काही प्रश्न दिसत नाहीत. ओके चला बाय मग आता सगळ्यांना.